मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजात सध्या वातावरण तापले, याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांना पोलीस विभागाने शस्त्रधारी पोलीस सुरक्षा दिलेली आहे. पण कुठल्याही समाजाचं काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला अशा पद्धतीच्या संरक्षणाची गरज पडू नये असं मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केलंय. हे बघा की काल ते जे बोलले की ओबीसी संवर्गातील काही जातींनीच त्याचा लाभ घेतलेला आहे आणि इतरांना त्याचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्या या मताशी मी बिलकुल सहमत नाही. कारण असं आहे की रिझर्वेशन म्हणजे प्रतिनिधित्व आहे आणि हे प्रतिनिधित्व देत असताना त्या त्या जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना ते मिळायला पाहिजे ही अपेक्षा असते. आणि म्हणून आम्ही वारंवार राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत की राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा सर्व जातींची जनगणना करून आकडे प्रसिद्ध करण्यात यावे आणि त्याच वेळेस राज्य सरकारमध्ये असो किंवा केंद्र सरकारमध्ये असो, ज्या काही लोकांना नोकरीच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून आरक्षणाचा फायदा झाला असेल, म्हणजेच प्रतिनिधित्व देण्यात असेल, त्यांची सुद्धा जातनिहाय यादी प्रसिद्ध करण्यात यावी, जेणेकरून सर्व समाजाला कळेल की कुठल्या जातीला किती प्रतिनिधित्व मिळालं आणि कुठल्या जातीला मिळालेलं नाही ह्यावरून. आणि ह्याच्या प्रकारचे आकडे नसल्यामुळे हे तथ्यहीन आरोप अशा प्रकारच्या लोकांकडनं केले जातात ज्याला कुठेही तथ्य नाही, त्याच्यामुळे असे आरोप करणं त्यांनी थांबवावं. याच्यामुळेच समाजामध्ये आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण होत असतो. दुसरं असं आहे की तुम्ही जे विचारलं की राज्य मागासवर्गीय आयोगाच्या एका सदस्याने राजीनामा दिला की त्यांचं असं मत आहे की नुसता मराठा जातीचा अभ्यास न करता ओबीसी संवर्गामध्ये येणाऱ्या सर्व जातीचा अभ्यास करायला पाहिजे, तर ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकते. सध्या महाराष्ट्रामध्ये जो संघर्ष सुरू आहे तो मराठा जातीच्या आरक्षणावरून सुरू आहे आणि या मराठा जातीच्या आरक्षणावरून सुरू असल्यामुळे राज्य सरकारने फक्त मराठा जातीचं मागासलेपण तपासण्याचं काम राज्य मागासवर्गीय आयोगाकडे दिलेलं आहे. आणि ही परंपरा 1994-95 पासून आहे की जी जी जात आम्हाला आम्ही मागास आहोत आणि आम्हाला ओबीसीच्या आरक्षणाचे लाभ मिळायला पाहिजे अशाच्या प्रकारची मागणी करतात तेव्हा फक्त त्याच जातीचा सर्वे केला जातो, इतर जातीचा केला जात नाही. आणि म्हणून कदाचित ते त्यांचं वैयक्तिक असल्यामुळे त्यांनी असा राजीनामा दिला असेल. पण राज्य सरकार जोपर्यंत कुठल्या जातीचा सर्वे करायचा आणि कुठल्या जातीचा सर्वे करायचा नाही हे निर्देश राज्य मागासवर्गीय आयोगाला देत नाही तोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोग सो मोठो अशा प्रकारचा सर्व जातीचा सर्वे करू शकत नाही.